गेल्या काही दिवसांपासून मुंबई कोकणसह पुण्यात कोसळणारा धुवाधार पाऊस आणखी काही दिवस अशाच प्रकारे कोसळणार आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुणे शहराला पुढील 72 तास अजूनही अतिवृष्टीचे आहेत. त्यामुळे 9 ऑगस्ट पर्यंत नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पुराचं पाणी रस्त्यावर येत असल्यानं वाहतुकीसाठी सुमारे 6 पूल बंद करण्यात आले. मावळ मुळशी तालुक्यामधील धरणांच्या परिसरात पडणाऱ्या संततधार पावसामुळे पुणे पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा मुठा पवना नद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील 6 पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. या सर्व पुलांचं स्थापत्य विषयक लेखा परीक्षण केल्यानंतरच हे पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहेत. पुणे शहर आणि परिसरामध्ये दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या, त्यामुळे रस्त्यावर पाणी साचलंय. शहरात पूरस्थिती असल्यानं नदीकाठच्या भागातील जनजीवन विस्कळीत झालंय. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणलोट क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणावर पाऊस असल्यानं धरणातून मोठा विसर्ग करण्यात येतोय. त्यामुळे 2 दिवसांपासून शहरात पूरस्थिती आहे. विविध पुलांना पाणी लागल्यानं ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. पुणे पिंपरी चिंचवड शहरातील 6 पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले. त्यामध्ये राजीव गांधी पूल, जुना सांगवी पूल, दापोडी पूल, जुना होळकर पूल, पुणे शहरातील बाबा भिडे पूल आणि महापालिका भवन जवळील जयंतराव टिळक पूल असे 6 पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले. दरम्यान हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुणे शहराला पुढील 72 तास अजूनही अतिवृष्टीचे आहेत. त्यामुळे 9 ऑगस्ट पर्यंत नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.